सर, सध्या थंडीचं प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि दुभत्या जनावरांवरती याचा कुठेतरी परिणाम होताना दिसतो आहे, काय सांगाल? मी डॉक्टर संजय विसावे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त धुळे. सर्वसाधारणपणे धुळ्याची जी भौगोलिक परिस्थिती बघितली असता, गेल्या महिन्याभरापासून 3 ते 8 डिग्री तापमानापर्यंत, डिग्री सेंटीग्रेड तापमानापर्यंत दिसून आलेलं आहे. त्यामध्ये मनुष्यांनासुद्धा या थंडीचा त्रास झालेला आहे, त्याचबरोबर दुधाळ जनावरांनासुद्धा याचा त्रास झाल्याचं दिसून आलेलं आहे. त्याच्या मुख्यत्वे याच्यामध्ये दुधाळ जनावरांचं शरीराचं जे तापमान आहे ते नियंत्रित करण्याकरता त्यांना उष्मांकांची आवश्यकता असते, परंतु अति थंड वातावरणामुळे त्याचा उष्मांक हा घसरून हा खालपर्यंत जात असतो. त्याच्यामुळे त्याची प्रत्येका शक्ती कमी होत असते, त्याचबरोबर त्याची दूध उत्पादन क्षमता कमी होऊन त्याची चयापचयची क्रियासुद्धा ही बिघडत असते. अशा परिस्थितीमध्ये जनावरांना त्यांचं आरोग्य हे चांगलं ठेवता येऊ शकत नाही आणि पर्याने त्याच्या दूध उत्पादनावरती परिणाम होऊन दूध कमी होत असतं. अशा परिस्थितीमध्ये जर आपण एक विशिष्ट अशी उपाययोजना जर केली, संरक्षण करण्याकरता त्याची जर आपण चांगली उपाययोजना केली, तर त्या उपाययोजनेतून त्यांना संरक्षण चांगलं मिळू शकतं आणि या वातावरणातून त्यांना बाहेर काढता येऊ शकतं. जसे की त्यांना सकस चारा, सकस आहार त्यांना देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तो जो गाईंचा जो गाई म्हशीचा जो गोठा असतो, त्या गोठ्यामध्ये स्वच्छता असावी आणि गोठ्यांचं जे जो भाग उघडा असेल थंड वातावरण येण्यासाठी, तो गुणपाटाद्वारे किंवा तावदान्याद्वारे हा संरक्षित झाकण्यात यावा, जेणेकरून त्या गाई म्हशींचं संरक्षण होईल. त्याचबरोबर जनावरांच्या अंगावरती जर आपण सतरंजी किंवा गोंदपाट किंवा ब्लँकेट्स असे त्यांच्या अंगावर जर आपण टाकलेत, तर त्यांना त्या थंडीपासूनसुद्धा त्यांना बचाव होऊ शकतो. तसेच गोठ्यामध्ये विशिष्ट ठिकाणी दोन बाजूंना दोन्ही टोकांवरती जर आपण शेकोटी पेटवली थोडा वेळ बराच काळ, तर त्या उष्णता निर्माण होऊन त्यांच्या थंडीच्या वातावरणामध्येही आपण मात करू शकतो. त्याचबरोबर जनावरांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांना उबदार असं स्वच्छ पाणीसुद्धा आपण हे पाजलं गेलं पाहिजे.